मालखेड राजा येथे भरला रानभाजी महोत्सव। काळाची गरज असलेले रानभाजी। सिंदखेड राजा येथील पंचायत समिति सभागृह मध्ये भरलेला रानभाजी महोत्सव। काळाची गरज असलेली रानभाजी आता दूर होत चाललेली आहे। यामुळे जैविक शेती करून रानभाजीचा उपयोग करावा यासाठी सिंदखेड राजा येथे जैविक शेती करून रानभाजी कशी पिकवावी व रानभाजी मध्ये किती प्रकार असतात हे सिंदखेड राजा तालुक्यातील बाळसमुद्र येथे राहत असलेले विठ्ठल भानुदास मिरत तथा राजमाता जिजाऊ जैविक शेती गट क्रमांक 1 श्री वैभव लक्ष्मण आठोळे छत्रपती संभाजी राजे जैविक शेती गट क्रमांक 2 श्री ज्ञानेश्वर नारायण जाधव मुक्काम पोस्ट किनगाव राजा या सर्वांनी सिंदखेड राजा येथे जैविक शेतीचा उपक्रम राबविला व सध्या काळाची गरज असलेली रानभाजी कुठेही मिळत नसल्यामुळे त्यांनी आपल्या शेतीतील पिकवलेली रानभाजी सिंदखेड राजा येथे रानभाजी आणून जनतेला प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे व रानभाजीमुळे काय फायदे होतात हेही त्यांनी सांगितले। रानभाजीमध्ये करटोला मेथा खडक शेपू तांदुळा कुंदरा चिऊ भाजी हादग्याची फुले जैविक शेतीचा वापर करून रोगराई पळवा असे या रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून जनतेला सांगण्यात आले। विजय सोनूने तालुका प्रतिनिधी सिंदखेड राजा।